कार्यकर्त्यांच्या संमतीने पुढील राजकीय दिशा विलास गाडी वडर विरोधी गटाचे 14 नगरसेवक एक संघ निप्पाणी नगरपालिकेतील विरोधी पक्षातील 14 नगरसेवक एक संघच असून जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये. आपण सर्वांनी आतापर्यंत काँग्रेसचेच कार्य केले आहे, मात्र या पुढील काळात काँग्रेस हायकमांडने आपली दखल घेतली पाहिजे. निप्पाणी मतदारसंघासाठी काकासाहेब पाटील यांच्याबरोबर उत्तम पाटील माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी यांनी काँग्रेससाठी काम केले आहे, त्यांचाही विचार केला पाहिजे. पक्षाचा निर्णय चुकीचा झाल्यास त्याला आम्ही दोषी नसून येत्या फेब्रुवारी अखेरपर्यंत सर्व कार्यकर्त्यांचे मनाने विचारात घेऊन योग्य निर्णय घेणार असल्याचे वक्तव्य माजी नगराध्यक्ष विलास गाडीवडर यांनी त्यांच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केले. यावेळी बाळासाहेब सरकार, दिलीप पटाडे, शौकत मनेर, दत्ता नाईक, संजय पावले, डॉक्टर जयसराज गिरे आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना गाडीवडर म्हणाले, 2001 पासून जनता हाच आपला पक्ष असून जनतेच्या जोरावरच आजपर्यंत वाटचाल करीत आहे. शहराच्या सर्वांगीण विकासाचे व कार्यकर्त्यांचे भवितव्य विचारात घेऊनच विविध प्रसंगानुरूप निर्णय घेतले आहेत. नेत्यापेक्षा कार्यकर्त्यालाच अधिक सन्मान दिला. 2001 पासून आपली भूमिका नेहमी आक्रमक राहिली आहे, मात्र गेल्या 2 वर्षांमध्ये घेण्यात आलेल्या संयमाच्या भूमिकेस अनुसरून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती. विरोधकांना गाफील ठेवण्यासाठीच ही भूमिका घेतली आहे, कारण गल्लीपासून दिल्लीपर्यंत एक हाती सत्ता असताना निप्पाणी शहराला अधिकाधिक त्यांचा लाभ होऊन येथील विकास साधला जावा असे आमचे मत होते. आम्ही नेहमी विरोध करीत गेलो असतो आणि यामध्ये चुका दाखविल्या असत्या तर न झालेल्या कामांचे खापर आपणावरच फोडण्यात आले असते, म्हणूनच संयमाची भूमिका घेण्यात आली असल्याचे सांगितले. दबाव नाही, प्रत्येकांना स्वतंत्र आहे, कोण कुठल्या कार्यक्रमाला जावावं, कोण कुठं जाऊ नये, निवडणुकीचा निर्णय घ्यायचा आहे. आज कोण कुठं आहे, कोण कुठं जाणार, एवढा सरकारने तिथं कुस्तीला खासदारांना बोलवलं म्हणून का भाजपमध्ये गेले काय? त्यांनी सगळी जण फुटबॉल व्हॉलीबॉलच्या याला गेलं म्हणून तिथे गेले काय? वैयक्तिक तुम्ही सगळ्याच गोष्टी राजकारण काय बघता? तुम्ही सगळ्याच गोष्टीत राजकारण बघू नका. आता एखाद्या एकाच कार्यक्रमात परवा 26 जानेवारीचा कार्यक्रम आम्ही नगराध्यक्षांना काय सांगितलो, नगराध्यक्षांचा आमचं वैयक्तिक विरोध आणि सत्ताधारी गट हे विरोध हे आहे, पण ज्यावेळेला तुम्ही अधिकार सोडायला आहे ते अधिकार सोडू नका म्हणून आम्ही नगराध्यक्षांना सूचना केलं. आम्ही निप्पाणीचा अपमान म्युन्सिपल हायस्कूलला ज्या गोष्टी होतात, राष्ट्रपतींना ज्या सन्मान मिळतोय ते नगराध्यक्षांना त्या ठिकाणी मिळतोय ते तुम्ही गमवून घेतला हे सांगितलं. आम्ही तुम्ही ते गमवून घेतला, ते सन्मान तुम्ही घेतला नाही, आम्ही घेतलो. येणाऱ्या काळात अधिकार आमच्याकडे आल्यानंतर परत पुन्हा आम्ही ते चालू करून सांगितलं नाही. हे तुम्ही तुमचा अपमान नाही, ते आमच्या निप्पाणी नगरीच्या प्रथम नागरिकाचा अपमान आहे सांगितलं आम्ही. आता चला भांडूया म्हटलं तर आम्ही आणि तिथं काय येत नाही म्हणून त्यांनी विचारले. त्यावेळेला आम्ही सांगितलं, ज्या दिवशी आम्ही तिथला अधिकार घेईन त्याच दिवशी आम्ही तिथे येणार म्हणून सांगितलं. सुभाष जोशी सर 2018 काँग्रेसच्या प्रचार यंत्रणेत होते का नाही? काय नव्हते शेडगे साहेब? मग तुम्ही तुमच्या बरोबर असलं तर द्राक्ष गोड आणि तुमच्यावर नसलं तर आमचे द्राक्ष आंबट वय उचकवय आम्ही आंबट. जोशीने सर सांगितले ज्या वेळेला तुम्ही माघार घ्यायचे होते त्यावेळेला आम्हाला विचारले, पण ज्यावेळेला उभारणार म्हटले त्यावेळेला आम्हाला विचारले नाही. आम्हाला विचारता निर्णय झालेला येतो तुम्ही तुमचे कार्यकर्ते आमचे विरोधक असणारे आम्हाला नाव ठेवतात आणि तुम्ही ऐकून घेताय आम्हाला नाव ठेवताना, म्हणजे आम्ही कोण हो? म्हणजे आम्ही कोणच नाही, इतके दिवस केलेली आम्ही मदत विसरला विसरले काय आमचं? ठीक आहे, आम्ही सन्मानानं माघारी घेतो. तुम्ही तुमचं तुम्ही स्वतः लढा, तुम्ही जिंका, तुम्ही आमदार व्हा, आमच्या शुभेच्छा तुमच्या सोबत आहेत. तुम्ही सांगा तुम्ही कोणाकडे प्रचार करू नका. आज मी सांगतो साहेबांनी जर सांगितलं काकासाहेबांनी तुम्ही कोणाचा प्रचार करू नका आणि मी आमदार होणार आहे तुम्ही गप बसा, पण आमदार व्हायला पाहिजेत.
त्यांनी आमदार होणार असेल तर मी गप बसतो, पण कसं आमदार होणार, कसं गणित जुळवणार हे मला सांगायला पाहिजे. नाही का बसलं तर मी राजकारण सोडतो, पण आमदार कसं होणार हे मला सांगायला पाहिजे. आमचं प्रेम अजूनही त्यांच्यावर आहे. तुम्ही काय संदिग्ध बोलायला आम्हाला काय जे उठवायला ते आम्हाला संदिग्ध जे लोक उठवाल्यात अपप्रचार करायला आणि तुमच्यापर्यंत आलाय ना तुम्ही ते माध्यमाच्या माध्यमातून मांडालाय त्याला उत्तर आहे. धरून चला तुम्ही काय म्हटला की बाबा असं असं व्हालंय तुम्ही असं केलाय तसं केलाय अजूनही सांगाल ना बाय. काकासाहेबांच्यावर प्रेम असलं तर आम्ही उत्तम पाटलांच्याकडनं कसं रसद घेऊ. अजूनही तुमच्यावर प्रेम आहे पण तुम्ही आमदार कसं होणार हे मला सांगा. सामाजिक कार्यकर्ते समजणार हे सगळ्या शासकीय कार्यालयामध्ये असणारे दलाल आहे. त्यांनी आम्हाला शिकवायची काही गरज नाही आहे. लोकांनी त्यांना नाकारले तुम्हाला पुन्हा निवडून येण्याची संधी त्या ठिकाणी नेत्याने दिली. नेत्यांच्या मनात असताना देखील तुम्ही निवडून आला नाही. आम्ही तर मनात नव्हतो पण लोकांनी आम्हाला निवडून दिले. ती लोक उगच कुठल्या तर चौकात उभारून बडबडत उभारणे नंतर यांची परिस्थिती अशी होईल की दगड मारत फिरतील. यांची परिस्थिती अशी होणार आहे की दगड मारत फिरण्यात त्यांच्याशिवाय पर्याय नाही. तर माणसानं समोरच्या माणसावर टीका करताना किंवा बोलताना तोंड सांभाळावं. देवानं दिलेलं तोंड आहे म्हणून कसं पण भरकट नाही माणसं. स्वतःला सुधारता आलं नाही आणि समाज सुधारक व्हायला चालले. स्वतःच म्हणजे घरा घर माणूस घर सुधारायला पाहिजे, गल्ली सुधारला पाहिजे, समाज सुधारला पाहिजे, गाव सुधारला पाहिजे, मग त्याला समाज सुधारक म्हणतात. स्वतःच्या म्हणजे दिव्याखाली अंधारा म्हणतात तसा प्रकार आहे तो. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आम्ही काँग्रेस पक्षाशी आम्ही पहिला एकनिष्ठ आहोतच, पण काँग्रेस पक्षानं आमच्या विचाराची दखल घेतली पाहिजे. दुसरी गोष्ट, आमचे विचार दखल घेतली नाही तर आमचा निर्णय आम्ही आमच्या कार्यकर्त्यांच्यावर सोपवणार. त्यांनी काय निर्णय देतील तो निर्णय आम्ही घेणार. मग त्यावेळेला भाजप करण्याचा प्रसंग येईल, काय अपक्ष उमेदवाराची बाजू घ्यायची प्रसंग येईल काय. सर समजा स्वतः उभारा म्हटले तर मी किंवा सरकार आमची उभारायची पण तयारी. आमच्या नगरसेवकांचा विचार घेऊ. आणि जर समजा त्यावेळेला वाटलं आमच्या नगरसेवकांच्या तर्फे कोणाला की नाही बाबा आम्ही अमक्यावर जाणार तर तेही आम्ही खुलं असणार आहे. कारण आमचं कोणावरही बर्डन नसणार आहे. आम्ही तर सगळेच आहोत आता, पण आम्ही निर्णय कोणावर लादणार नाही. प्रत्येकांना स्वतंत्र देणार. कारण निर्णय कधी लादायचे नसतात, निर्णय प्रेमातून व्हावं लागतात.